गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू लेसन, लेसन नंबर 35, आर्टिकल राइटिंग। आर्टिकल म्हणजे काय? आपण काय म्हणतो त्यामध्ये बातमी म्हणू शकतो किंवा एखादा लेख म्हणू शकतो। ओके, आर्टिकल्स राइटिंग। ओके, आर्टिकल राइटिंग। आर्टिकल शुड इन्क्लूड द 5 WH क्वेश्चन्स। आर्टिकल्स मध्ये 5 WH क्वेश्चन इन्क्लूड असले पाहिजे बेसिकली। ओके, द फर्स्ट वन हु, सेकंड वन व्हॉट, थर्ड वन वेअर, फोर्थ वन व्हेन, and the fifth one why. These WH questions give the answers in that article. आर्टिकल रायटिंग मध्ये आपण ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस हे 5 क्वेश्चन त्यामध्ये इन्क्लूड असणे आणि त्याचे उत्तर त्यामध्ये समाविष्ट असणे खूप गरजेचं असतं। हु म्हणजे कोण आहे, कोणासोबत तो घडलेला आहे, व्हॉट काय घडलेलं आहे, त्याचबरोबर व्हेअर कुठे घडलेलं आहे, प्लेसचं ठिकाण, व्हेन व्हेन म्हणजे केव्हा घडलेलं आहे, ऍज वेल ऍज कशामुळे घडलेले, रिझन बिहाइंड ऑफ दॅट ऍक्शन, व्हाय। हे 5 क्वेश्चन जर इन्क्लूड आपण हे समाविष्ट ठेवून या क्वेश्चनला धरून जर आपण आर्टिकल लिहिलं तर आवर आर्टिकल इट विल बी गुड। ओके, आपला आर्टिकल खूप सुंदर बनेल। ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट, आर्टिकल शुड बी रिटन इन पॅरेग्राफ्स विथ अ सुटेबल सब हेडिंग। आर्टिकल ज्यावेळेस तुम्ही लिहित आहात शुड बी रिटन इन पॅरेग्राफ्स, पॅरेग्राफ्स मध्ये असे पॅरेग्राफ उतारे उतारे करून तुम्ही लिहिले पाहिजे। ओके, विथ अ सुटेबल हेडिंग, त्याचा उच्च असं छान असं उपशीर्षक असलं पाहिजे, म्हणजे त्याला शीर्षक हेडिंग दिलेली असली पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही एखादा आर्टिकल लिहित आहे, एखादी बातमी लिहित आहे किंवा एखादं न्यूज लिहित आहे तर त्यावेळेस त्याला सब हेडिंग देणं खूप महत्वाचं आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। नाउ द नेक्स्ट पॉइंट, मेन्शन दॅट अ कॅची टायटल अँड द लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द आर्टिकल होल्ड द रीडर्स अटेन्शन। बघा, कॅची टायटल, कॅची म्हणजे काय, अट्रॅक्टिव्ह टायटल असलं पाहिजे। तुमचं जे आर्टिकल आहे किंवा जो लेख आहे त्याचं टायटल कसं असलं पाहिजे, अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे, ऍज वेल ऍज लॉजिकल स्ट्रक्चर, आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते लॉजिकल असलं पाहिजे। ओके, नाव ऑफ द आर्टिकल होल्ड बी रीडर्स अटेन्शन, आणि तुमचं जर टायटलच अट्रॅक्टिव्ह असेल तर रीडर्स अटेन्शन ऑटोमॅटिक त्या आर्टिकल कडे जाणार, त्या बातमीकडे जाणार। ओके, नाव द नेक्स्ट पॉइंट, कीप द फॉलोइंग हिंट्स इन माइंड बिफोर स्टार्टिंग एन आर्टिकल। तुम्ही आर्टिकल स्टार्ट करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, दीज आर द फॉलोइंग, त्या खालील आहेत किंवा त्या पुढील प्रमाणे आहेत। ओके, द फर्स्ट पॉइंट इज दॅट कंडक्ट अ थ्रो रिसर्च ऑन द टॉपिक यू आर सपोज टू राईट अबाउट। तुम्हाला ज्या टॉपिक विषयी लिहायचं आहे तर त्या टॉपिक विषयी तुम्ही पूर्णपणे डिटेल्स मध्ये रिसर्च केलेली असणे आवश्यकता आहे, पूर्ण डिटेल्स मध्ये। ओके, नाउ द सेकंड पॉइंट हियर, ट्राय अँड गेट ऍज मच इन्फॉर्मेशन ऍज यू कॅन रिलेट टू इट। तुम्ही काय केलं पाहिजे, शक्य तेवढी माहिती काय केली पाहिजे, त्या पॉइंटशी किंवा इव्हेंटशी रिलेटेड तुम्ही काय केली पाहिजे, कलेक्ट केली पाहिजे, ऍज मच ऍज इन्फॉर्मेशन, जितकी शक्य होईल तेवढी जास्त तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली पाहिजे रिलेटेड टू दॅट इव्हेंट ऑर रिलेटेड टू दॅट इन्सिडेंट। ओके, नाव व्हेन यू आर गोइंग टू रिप्रेझेंट दॅट इव्हेंट इन द आर्टिकल्स दॅट टाइम इट इज व्हेरी नीडेड। तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडली माहिती त्या आर्टिकल द्वारे तुम्ही सांगणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला त्याची जास्तीत जास्त माहिती असणं आवश्यक असतं। द थर्ड पॉइंट इज हियर, चूज युअर वोकॅब्युलरी केअरफुली, आणि तुमचे जे शब्द आहेत ते काळजीपूर्वक निवडले पाहिजेत। इट शुड बी शॉर्ट अँड अंडरस्टँडिंग डे टू डे लाईफ, ते कसे असले पाहिजे, दैनंदिन वापरातील लोकांना समजतील असे, अंडरस्टँड होतील इझी असे वोकॅब्युलरी तुम्ही निवडले पाहिजे। ओके, द फोर्थ पॉइंट, वर्ड शुड बी सिम्पल इफेक्टिव्ह अँड टू द पॉइंट, आणि शब्द कसे असले पाहिजे, सिम्पल साधे असले पाहिजे, ऍज वेल ऍज इफेक्टिव्ह असले पाहिजे, परिणाम करणारे असले पाहिजे, ऑल्सो अँड टू द पॉइंट, आणि मुद्द्याला प्रत्यक्ष धरणारे, मुद्द्याला अनुसरून असणारे, रिलेटेड टू द पॉइंट। ओके, युअर वर्ड्स शुड बी सिम्पल इफेक्टिव्ह अँड टू द पॉइंट। नेक्स्ट पॉइंट, डू नॉट टू कॅज्युअल ऑर टू नॉट फॉर्मल, जास्त कॅज्युअल पण असायला नकोस आणि फॉर्मल सुद्धा असायला नको, इट विल बी इन मेंटेनन्स। ओके, मेंटेनन्स दॅट मीन्स इन अ मिडल वे यू कॅन रिप्रेझेंट युअर आर्टिकल। ओके, नाव द नेक्स्ट पॉइंट इज हिअर, राईट विथ इन अ पॅशन दॅट वुड मेक द रीडर्स फील दॅट युअर आर्टिकल वॉज वर्थ वन। तुम्ही लिहिताना तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असली पाहिजे, इनफ पॅशन्स म्हणजे पुरेशी आवड असली पाहिजे
would make the readers feel that your article was worth. आणि तुमचं आर्टिकल कसं आहे, योग्य आहे असं समोरच्या लोकांना पटलं पाहिजे, आवडलं पाहिजे. द सेवन पॉइंट इज हिअर, युअर एन्थुसिएझम शुड शो इन द आर्टिकल्स. तुमची चिकित्सक बुद्धी किंवा तुमचं जे एन्थुसिएझम आहे जाणण्याची वृत्ती, ते त्यामधून दिसलं पाहिजे. ओके, बिफोर यू स्टार्ट युअर आर्टिकल मेक अ रफ स्केच ऑन द पॉइंट यू विश टू कव्हर. आणि तुमचं आर्टिकल, तुमचा लेख लिहिण्यापूर्वी किंवा बातमी लिहिण्यापूर्वी तुम्ही काय केलं पाहिजे, आर्टिकल लिहिण्यापूर्वी कि एक रफ डायग्राम किंवा स्केच, कोणते कोणते मुद्दे तुम्ही कव्हर करणार आहात ते तुम्ही अगोदर रफ याच्यावर मेन्शन करायला पाहिजे, आणि त्यानंतर तुमचं आर्टिकल लिहायला स्टार्ट केलं पाहिजे. दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट. बिफोर यू स्टार्ट युअर आर्टिकल्स मेक अ रफ स्केच ऑन द पॉइंट, त्या पॉइंटवर एक रफ स्केच बनवायचा. अँड यू विश टू कव्हर, तुम्हाला जे कव्हर करायचं. इन दिस वे you can remember these points while writing up articles. I hope you understood the all points related with article writing. Okay, the remaining part of this lesson we will see in next video. Thank you.